नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो थो थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे जनरली आपण अपडेट्स देत असतो एम पी एस सीच्या तर त्या स्वरूपाचा तुम्ही समजू शकतात बघा मी तुम्हाला पदांविषयीच्या माहितीमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की ए एसओचं प्रमोशन कुठल्या पोस्टला होतं त्यानंतर एस टी आयचं प्रमोशन कुठल्या पोस्टला होतं टॅक्स असिस्टंटचं कुठल्या होतं म्हणजे एम पी एस सीतील जे सर्व पदं आहेत त्याविषयी मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे सो याच प्रमोशन विषयी आपल्याला एक पीडीएफ प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये प्रमोशन विषयीची माहिती आहे ओके सो तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आपल्यासाठी ही पीडीएफ महत्वाची काय आहे कारण याच्यामुळे आपल्याला प्रमोशन विषयी माहिती मिळते त्यानंतर पे स्केल विषयी देखील माहिती मिळेल आणि किती लोकांचं प्रमोशन झालेलं आहे यावरून तुमचा व्हॅकन्सी डाटा देखील वाढू शकतो तर प्रथमतः आपण बघूया बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच एएसओ ओ या पदाचं प्रमोशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी स सेक्शन ऑफिसरला होत असतं सेक्शन ऑफिसरला ए एस ओचं प्रमोशन होत असतं ओके सो याचाच आदेश म्हणजे जी आर गर्मेंटने काढलेला आहे आणि जर तुम्ही वेतन श्रेणी बघितली ए एस ओची तर यस आए, ती एस फोर्टीननुसार अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी असते आणि कक्ष अधिकारी म्हणजे सेक्शन ऑफिसरची वेतन श्रेणी जी आहे ती एस सेवन्टीनुसार असते मित्रांनो तर ती सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकान हजार शंभर असते म्हणजे प्रमोशन झाल्यानंतर नक्कीच तुमचा वेतन श्रेणीमध्ये वाढ होणारच आहे ओके सो आता एकूण किती जणांचं प्रमोशन झालेलं आहे ते आपण बघूया आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं की मंत्रालयीन जेव्हा तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर होत असतात तर तेव्हा तुमच्याकडे वेगवेगळे विभाग असतात समजा श्रीमती कमा ढमाळे या मॅडम ज्या आहेत त्यांच्या ओपन कॅटेगरीमधून ते आहेत आणि त्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग हा मिळालेला आहे सो त्यांचा पदोन्नतीनंतरचा विसा विभाग जो आहे तो देखील इथे दिलेला आहे मदे जे दिले जी सो अशा प्रकारे मंत्रालयामध्ये जे काही विविध विभाग असतात ते तुम्हाला वाटून दिले जातात आणि रिसेंटली जी जॉईनिंग आलेली आहे ए एसओची तर त्यामध्ये देखील असं तुम्हाला माहिती मिळाली असेल ओके सो यामध्ये एकूण किती कॅन्डिडेट आहे की ज्यांचं प्रमोशन होत आहे म्हणजेच प्रमोशन कसं तर एस ओला ओके सो टोटल आपण कॅन्डिडेट्स ते बघूया सो बघा इथं लास्ट कॅन्डिडेटचा नंबर जो आहे तो वन वन एट आहे म्हणजे एकशे अठरा एकशे अठरा जे ए आहेत त्यांना ला प्रमोशन मिळालेलं आहे असं या जी आरद्वारे आपल्याला माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे काय आहे कारण जेव्हा ए ओ या पदाचं प्रमोशन होईल तेव्हा नक्कीच ए एस ओच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त होतील आणि त्यामध्ये जे न्यू जॉईन झालेले आहेत त्यांची जॉईनिंग लवकरच होईल आणि हे झाल्यामुळे अशी एक शक्यता आहे की येणाऱ्या दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये जागांची वाढ झालेली आपल्याला दिसू शकते ओके सो त्यामुळेच त्या मी अपडेट देणं तुम्हाला महत्त्वाची मला वाटली त्यामुळे मी शेअर केलं तुम्हाला जर यामध्ये नाव वगैरे बघायचे असतील तर ही पी डी एप मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथून जाऊन तुम्ही नाव वगैरे बघू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला या प्रमोशनचा फायदा आहे त्यानंतर दुसऱ्या एफमध्ये आपण येऊया बघा आता एम पी एस सी ग्रुप सीतून जे पद भरलं जातं टॅक्स असिस्टंट तर या ग्रुप सीच्या पदाचं एस टी आयला प्रमोशन होत असतं म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरला प्रमोशन होत असतं so, सो त्याचा देखील एक जी आर पब्लिश झालेला आहे तर त्या जी आरमध्ये एकूण किती नावं आहेत ते आपण बघूया आणि वेतन श्रेणीमध्ये नक्कीच फरक असतो मित्रांनो कारण टॅक्सिस्टंट गट कचं पद आहे आणि जे तुमचं एस टी आय पद आहे ते गट ब पद आहे बघा वेतन श्रेणी यस फोर्टीननुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे येस असते मी तुम्हाला टी स्टेचा पगार वगैरे किती असतो हे सॅलरी स्लिपच्या माध्यमातून विथ प्रूफ सांगितलेलं आहे सो तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओ बघितला नसेल तर सर्च करून तुम्ही बघू शकता ओके सो त्यानंतर आता बघूया इथे आपण नावं किती कॅन्डिडेट्सची आपल्याला दिलेली आहेत कॅन्डिडेट्स म्हणण्यापेक्षा आपण कर्मचारी म्हणूयात ओके बघा इथं अनुक्रमांक दिलेले आहेत त्यांना समजा एखादा व्यक्ती किंवा एखादा कर्मचारी जर ठाण्याला कार्यरत असेल तर त्यांचं प्रमोशन हे स स्थाने झालेलं आहे कुणी औरंगाबादला असेल त्यांचं कल्याणला झालेलं आहे सो so, अशा प्रकारचे चेंजेस आहेत आणि इथे हे नावं आपल्याला दिलेली आहेत टोटल आपण आता इथे किती नावं आहेत ते बघूया जेणेकरून एक आयडिया येईल की किती जणांचं म्हणजे किती टॅक्स असिस्टंटचे पदं जे आहेत ते जनरली प्रमोशनने ओके तर मित्रांनो तब्बल तीनशे एकोणऐंशी एस टॅक्स असिस्टंटची पदं आहेत त्यांचं प्रमोशन एस टी आयला झालेलं आहे ओके सो so, अशा प्रकारे ही जी माहिती आहे ती देणे मला योग्य वाटले त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवली आहे तुम्हाला जर या पी डी एफ्स बघायचे असतील यातील नाव वगैरे वाचायचे असतील किंवा यावरती काही बघायचं असेल जनरली काही पी डी एफमधील सो तुम्ही डाउनलोड करू शकतात मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच अपडेट द्यायच्या होत्या आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग